राहता तालुक्यातील ढोराळे येथे काल झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालंय. नवीनच झालेल्या शिर्डी बायपासला पाणी वाहून जाणाऱ्या पाईपलाईन अपुऱ्या आणि कुचकामी ठरल्याने अनेक ठिकाणी पाणी साचले. पावसाचे पाणी हे शेतातून अनेकांच्या घरात घुसल्याने पशु प्राणी आणि इतर शेतीमालाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. रस्त्यामुळे पाणी साचून कांद्याचे अतोनात नुकसान झाले तर 200 अधिक कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या असून ढोराळे येथील 30 अधिक कुटुंब उद्ध्वस्त झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. घरात पाणी गेलं, कांदे खाली, गायांखाली पाणी, पाणी झालं ना, गहू भिजले, अजून दाखवायला गहू आपल्याकडे. कशामुळे झालं असं तुमचं? हे पाणी तुंबल्यामुळं, सगळं पाणी इकडे आल्यामुळं, सगळं तिकडून पाणी इकडे आलं. हे पाणी नवीनच झालेलं रस्ता, या रस्त्यामुळे कुठं पाणी आणलं जात असं काही प्रकारे का? नाही, या रस्त्यामुळे तर मग तिकडून पाणी इकडे आलं ना, मग या रस्त्यामुळे चालू नाही, ते पाणी ते रस्त्याने जात ना. साधारण किती शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे? आता साधारण आता शेतकरी 53 एक शेतकरी. स्वतःच काय काय नुकसान झालंय? आपले कांदे चाळ भिजले पूर्ण, गहू भिजले आणि गायांखाली पूर्ण गायांच्या शेड मध्ये पूर्ण पाणी होत. आमचं झालं मोरगासाचे बिगी वाहिल्या, मोटर पाण्यात 200 कोंबड्या मेल्या आणि सगळी वस्तू पाण्यात आहे. आता तुम्ही जाऊन बघा तिथे. आणि काय मागणी करणार तुम्ही? आता काय मागणी? आता शासन मला काय माहिती, शासन काय देणार आहे? तुमचं साधारण किती किती नुकसान झालेलं आहे? आमची पाण्याची मोटर गेलेली आहे, 200 कोंबड्या गेलेले, 7-8 मोरगासाची बिगी वाहिलेले. तुमचं एवढं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, तुम्ही शासकीय मदत काय मागणार आता? आता शासनी जे मदत देईन ते देईन, आता मला काय कळतं बाया माणसाला? शासन आता काय मदत देईन ते देईन. किती शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि नुकसानाचं नेमकं कारण काय? आणि ढोराळे शिवारात तरी कमी कमी 300 शेतकऱ्यांचं नुकसान झालं. कोणाच्या कांदाचाळीत पाणी गेलं, कोणाचे म्हणजे असे घर उद्ध्वस्त झाली, घरांनी पाणी शिरलं. इकडे एक जाधवाच्या घरामध्ये पूर्ण धान्य बिन्य सगळं म्हणजे पाण्यात येवं असं. आणि हे पण घर आहे ना, पूर्ण 5 फूट पाणी घराला गडागाडी. नवीनच रस्ता झाला, या रस्त्यामुळे कुठेतरी पाणी नवीन रस्त्याला पाणी न काढल्यामुळे पाणी साचलं. म्हणजे जे पाणी वाहत होत ना, ती बाजू त्यांनी दाखवून द्यायला लागत होती. तुमची मागणी काय असेल? मागणी फक्त आता पाणी काढून देणे ना, आम्हाला संरक्षण देणे, एवढीच मागणी, दुसरं काय? कालच्या मुसळधार पावसाने भरपूर नुकसान. माझ्या मोरगासाच्या 8 बॅगा गेल्या, 200 कोंबड्या गेल्या आणि घरात पाणी घुसलंय. इकडे पाणी निघायला जागा नाही. पाणी वाहण्यास रस्त्याचा अडथळा आहेच ना. ड्रेनेज काढलेले नाही, बायपास केला नसता. बायपास करायला काही अडचण नाही, पण आता ड्रेनेज काढले असतात, हे गोडले झालेले असेल ना. तहसीलदार साहेब येऊन गेले, तसे नामदार विखे साहेब हे येऊन गेले. ते म्हणले त्यांना आता मार्ग मोकळा करून द्या म्हणे तात्पुरता, पण मग त्याला प्रोसिजर करा पुढचं. सौज्योती मिन्ना डांगे. रात्री इतका जोराचा पाऊस आला हे पण घरी नव्हते. नेमकं यांना संस्थांमध्ये नाईट ड्युटी असती, पण काल नाईट नव्हती, त्याच्यामुळे बरं झालं ते घरी होते. मग सगळं असं करू लागले नाही तर आम्ही काय केलं असं. मी माझ्या सासूबाई लहान मुलं होते घरी. काय याचं नेमकं तो एवढं पाणी साचलं? इथं ना पहिले रोड नव्हता ना, तेव्हा पाणी सगळं समोर वाहून जायचं नदीला. पण आता रोड झाल्यामुळे पाणी वाहायला जागा नाही, सगळं आमच्या दाराला साचलं ना सगळं पाणी. काय नुकसान झालं तुमचं? नुकसान जाळीमध्ये पाणी शिरलं, बऱ्याच 150-200 कोंबड्या होत्या, बऱ्याच कोंबड्या वाहून गेल्या. अंधारात काय कोंबड्यांना थोडी बघणार, आपण जनावर महत्वाची गाई वगैरे. आणि मग त्याच्यामुळे गायांना रात्री गाय आहे म्हणे, जर बाहेर ठेवल्या तर गायांना पण नुकसान होतं. गाय पहिल्या वर घ्यावं लागते. हा ती पण भीती असते, कारण पाण्यामुळे कसं हे होतं. मग रात्री त्यांनी ती गाय सोडली, मी खाली उतरली एवढ्या पाण्यामध्ये, पाठीमागून गाय हे केली तेव्हा ती गायावर चालल्या नाही. एवढ्या उंच वाट्यावर गाय पण नाही चढू शकत ना. पाणी साचण्याचं आणि नुकसान होण्याचं कारण प्रामुख्याने नवीन झालेलं, नवीन झालेला रस्ता आहे ना. पाईपलाईन केली पाहिजे, हे पावसाचं पाणी ती जाण्याची व्यवस्था चांगली केली पाहिजे. असं मुलं पण आज शाळेत जाऊ नाही शकले, आज दोघं पण घरी, त्यांची पण शाळा हे झाली ना. ढोराळे येथील शेतकऱ्यांना विरोधी पक्षनेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी तात्काळ भेट देत तहसीलदार आणि शासकीय अधिकाऱ्यांना पंचनामे करून पुढील कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याचे ढोराळे येथील ग्रामपंचायत उपसरपंच बाळासाहेब डांगे यांनी सांगितलंय. साहेबांनी आता ज्या आले त्यावेळेस सर्व अधिकारी पान, तहसीलदार, बीडीओ सगळे अधिकारी हजर होते. साहेबांनी सध्या लयच आदेश दिले की सध्या रस्ता डायव्हर्ट करून इथं स्थानिक कामं जे आहे ते अडचणी पूर्ण करण्यास सांगितलेले आहे. प्रांताधिकाऱ्यांनी पाणी साठले ते नळ्या काढून पूर्ण कामं तयार करून घ्यायचं.
शेतकऱ्यांचं या पावसामुळे आतोनात नुकसान झालेलं असून गावात प्रत्येक शेतकऱ्याची कांदे चाळी पाण्याने भिजलेली आहेत. प्रत्येक चाळीमध्ये एक एक फूट पाणी गेले असल्यामुळे पूर्ण कांद्याचं नुकसान झालेलं आहे. जवळ बहुतांशी जवळ 100% कांद्याचं गावातील नुकसान झालेलं आहे. याच्यावर आम्ही नामदार साहेबाकडे कांद्याची भरपाई मिळण्यासाठी ताबडतोब आज म्हणजे पंचनामे करण्याचा मागणी केली असता नामदार साहेबांनी स्वतः लगेच तात्पर तळे अधिकारी आदी इतर तहसीलदार आदेश दिले का ताबडतोब पंचनामे करण्यात यावे म्हणून सांगितले. नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आदेश देताच या ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने पाणी काढण्याचे काम सुरू करण्यात आले तर नुकसान झालेल्या नागरिकांनी रस्त्यावर उतरून आपला संताप व्यक्त केलाय. काल झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र समाधानाचे वातावरण दिसत आहे. मात्र ढोराळे गावामध्ये 30 शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून या नुकसानाला कारणीभूत शिर्डी निर्मळ पिंपरी बायपास रस्ता ठरला आहे. या रस्त्याला कुठल्याही प्रकारच्या पाईपलाईन न टाकल्यामुळे मोठ्या प्रमाणात आपण पाहू शकतो रस्त्याच्या कडेला जे घरे आहेत त्या घरांमध्ये पाणी गेलं तर अनेकांचे कुक्कुटपालन असतील ते कोंबड्यामध्ये झालेले आहे तर इतर कांद्याच्या चाळी असतील किंवा धान्य असेल हे सर्व पाण्याखाली गेलं आहे. या शेतकऱ्यांनी आपल्याला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शासनाकडे केली आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांना भेट दिली व संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या की येथे जो रस्ता नवीन रस्ता झालेला आहे त्यात त्वरित पाईपलाईन टाकाव्यात. आता या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल का याचीच प्रतीक्षा सर्वांना लागून राहिलेली आहे. कॅमेरा पर्सन गणेश भालेरावसह राजेंद्र बनकर, माय न्यूज, ढोराळे.